रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नाराजीचं वातावरण आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले शिवराम पाटील यांना उमेदवारी दिल्यानं शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी, पाहूयात. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना खरं तर पक्षाने उमेदवारी दिल्याने माजी आमदार संतोष चौधरी यांच्या समर्थकांनी व पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून याच निषेधार्थ खरं तर आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन आपला निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल, ज्या पद्धतीने खरं तर श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. याचं मुख्य कारण असं आहे की श्रीराम पाटील यांनी मागच्या 3 महिन्यामध्ये 3 पक्ष जे बदलले त्याचा तीव्र संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांची एकच मागणी होती, भैया साहेबांना किंवा संतोष भाऊंना 2 पैकी कोणालाही तुम्ही उमेदवारी द्या, आम्ही दोघांसाठी काम करू. परंतु असं न करता पक्षाने जी अचानक हे जी निर्णय घेतला त्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खूप असंतोष निर्माण झाला. त्याच्यामुळं हा आज हा सामूहिक राजीनाम्याचा प्रसंग आला. याच ठिकाणी जर का संतोष भाऊंना ही उमेदवारी दिली गेली असती तर तळागाळातील सर्व सामाजिक घटकांना घेऊन चालणारे जे लोकप्रतिनिधी संतोष भाऊ चौधरी जे माजी आमदार आहेत त्यांनी त्यांचे बंधू अनिल भाऊ चौधरी हे स्वतः एक वेगळ्या रावेर विधानसभेमध्ये तयारी करतायत. तर ह्या सगळी त्यांची ताकद असल्यावर सुद्धा आणि जी नवीन कॅन्डिडेट आहेत श्रीराम पाटील साहेब यांनी आजपर्यंत कुठल्याच प्रकारचं इलेक्शन लढलेलं नाही आहे आणि कुठंतरी एक धनशक्तीचा वापर होऊन त्यांना हे तिकीट जाहीर झालं आहे अशी सर्वसाधारण जनतेचं असं म्हणणं आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.